मे बी हा ब्लॉग बघायच्या आधी तुम्हाला रिझल्ट माहित पण असेल. माझ्या मते तर सूरज भाऊ जिंकला पाहिजे. त्याच्यावरून एक आठवलं भाई, कालपर्यंत त्याला लई शिव्या देत होते लोक, आणि आज आहे ना आज सगळी त्याच्या नावाने पर जय जयकार चालू आहे. जसं काय नाही का, लय चांगला माणूस आहे, डाऊन टू अर्थ आहे, गरीबाचं पोरग आहे, आणि तीच लोक काही काही त्याला शिव्या देत होते. भाऊ जिंकला ना आपला सूरज चव्हाण. सूरजची काय आता लाईफ सेट आहे आपली करायची, त्यामुळे स्वतःच्या करिअरवर पण तेवढंच लक्ष द्या. सूरज चव्हाण जिंकला आहे त्याच्या कर्माने, कष्ट पण ले केलेले आहेत त्याने ऑलरेडी. आयुष्यात तुम्ही पण तसेच कष्ट करा, वेळ विश्वास ठेवा, एक दिवस तुमची चांगली वेळ 100% येणार. कष्ट प्रामाणिक ठेवा फक्त, त्या चांगल्या वेळेत भाऊ तीच लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणार, हे कायम लक्षात ठेवा. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग ची सुरुवात एवढी इन्स्टंट केलेली आहे गाडीव, ऍक्च्युली लक्षातच नव्हतं की ब्लॉग काढावं म्हणून, कामाच्या गडबडीत जरा विसरून गेलतो मी, आणि असं काय आज खास नियोजन पण नव्हतं, त्यामुळे म्हणलेलं बघू करता येईल काहीतरी. ऍक्च्युली आज सकाळी उठून दुर्गा दौडचा कार्यक्रम होता, पण काल रात्री उशीर झाल्यामुळे मला उठणंच झालं नाही, आणि आपल्याकडून दुर्गा दौड मिस झाली. ऍक्च्युली मला ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं तुम्हाला नक्की काय असतं काय नाही. आता ठीक आहे, चालायचंच काय, आता झोपून गेलो मी, उठलोच नाही मी, डायरेक्ट बाहेरलाच उठलो. आत्ता सीन असं आहे की भूक लागलेली म्हणून खायला चाललेलो काहीतरी, आणि काय नियोजन आहे मग ते बघू आता, जसं होईल तसं होईल, स्टे ट्यून. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल भाऊ, सबस्क्राईब करा. चला चला पेट्रोल टाका पहिलं. सारी मासूम सी खुशियां, चल भूल जाए फासले. सो गाइस, जरा म्हणलं काहीतरी खाऊन यावं भूक लागलेली, एकतर क्रॅविंग्स होते, रोज नवीन नवीन काही ना काहीतरी खायचे, आणि मी असा निश्चय घेतोय की जरा बाहेरचं कंट्रोल करावं, कमी खावं, जरा पैसे वाचव. काहीच होईना मग आयुष्यात लिंबू उतरून टाकलंय कोणतरी भाऊ फिक्स. आता जातो जरा थोडं काय ना खातो, आणि मग बघू नेक्स्ट नियोजन काय. ऍक्च्युली आजचं बिग बॉसचं फिनाले ते पण बघायचंय, तसं बघत नाही मी बिग बॉस, पण आज शेवटचा दिवस आहे म्हणलं बघावं जरा कोण जिंकतंय का काय. आता पहिलं खातो आणि मग बघू पुढं. आले बघा वैशाली भेट, चिरागला पण बोलून घ्या. चिरा राहिलं ना, चिराला फोन केला आता, ये म्हणलं जरा वैशालीला काहीतरी खाऊ टाइमपास तेवढाच. यार कसली गर्दी बघा, किती गर्दी आहे का, आणि आपल्यासोबत भाऊ कोणी भाऊ, खरंच रिग्रेट फील करतोय आयुष्यातले टाइम वेस्ट केला. वेस्ट वेस्ट म्हणजे ज्यातून काय आउटपुट नाही त्याच्यावर टाइम वेस्ट केला माहिती का आयुष्यात. असा विचार केलता करताना की बाबा होईल काय करूयात, पण खोटं नाही सांगत तुम्हाला, माझं नशीबच इतकं गांडू आहे ना, मी काय पण करू दे, कोणत्या पण क्षेत्रात उतरू दे, सक्सेसच भेटत नाही. बघितलं का आता एक वन लाइनर निघलेला तोंडातून, काय तोंडातून काय तर निघायला चांगलं, आणि बॅकग्राऊंडला वाचायला, ह्यावरनं तरी तुम्हाला अंदाज आला असेल की मी कुठं काय करायला गेलो ना भाई, उलटच होतं काय विषय काय माहिती. जाऊ दे चालायचं, खायला आलंय खातो, मोकारतो विमानतळ मोकारतो विमानतळ मोकारतो विमानतळ काय ज्ञान पाजरतोय. बाय द वे आज सीझन फिनाले बिग बॉस मराठीचा, पाच जण फायनलला आहे ना, अंकिता, दीपी, सूरज चव्हाण, अभिजित सावंत आणि निकित आंबोळे. हां तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकल? ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला रिझल्ट पण कळेलच. मे बी हा ब्लॉग बघायच्या आधी तुम्हाला रिझल्ट माहीत पण असेल, पण तरी पण बघा. माझ्या मते तर सूरज भाऊ जिंकला पाहिजे. त्याच्यावरून एक आठवलं भाई, कालपर्यंत त्याला लई शिव्या देत होते लोक, काय येडे चाळे करतोय, आणि आज आहे ना आज सगळी त्याच्या नावाने पर जय जयकार चालू आहे. जसं काय नाही का, लई चांगला माणूस आहे, डाऊन टू अर्थ आहे, गरीबाचं पोरग आहे, आणि तीच लोक काही काही त्याला शिव्या देत होते. एक दिवस असं येणार खरंच लोक म्हणणार भाऊ चांगला माणूस आहे, करून दाखवलं काहीतरी. त्याच दिवसाची वाट बघतोय मी, लई जणांना तोंड दाखवायचं आहे, ज्यांनी आत्ता अंडर एस्टिमेट केलं आहे ना मला काय चालू आहे.
एक दिवस नक्कीच नक्कीच. हे मी 10 वेळा म्हणलं असेल आतापर्यंत पण होत नाही असं. अरे बापरे, ये तो धोती खोल रहा है. नशीबच करत आहे, काय करू. गावगड गावगड जाऊ दे, बिग बॉस बघतो थोडा वेळ. सो गाईज, पावभाजी खायचा विषय ड्रॉप करून टाकलेला आहे. चिराग भाऊ म्हणला कशाला पावभाजी, डायरेक्ट चिऊ म्हणलं. चला येतो, आता निघालेलो आहे. घ्या गाडी, चला. एकटं खाणं होत नाही. ह्यो माझ्या घरी आला पाहिला, ह्यो पोरगा. मला भूक लागली, चल माझ्यासोबत खायला. मला तर भूक नव्हती, मग आम्ही दोघं जण आलो. मग आम्ही दोघं जणांनी काय केलं, ह्या चिरेला फोन केला. चिरेला म्हणलं चल भाऊ काय ते खाऊन येऊ. चिरेने केला प्रत्याला फोन, चल भाऊ काय ते खाऊन. आता चौघं जण जमल्यात खायला. आणि ठरलेलं पावभाजी लाईट लाईट खायचं. आता ही पोरं जेवाय घेऊन आलेत आम्हाला. हे असा उद्योग आहे, अशी असते आमच्या बॉईज ट्रिप, असे नियोजन असतात आमचं. मंडळी हे बघा, जेवताना बी बिग बॉस बघतोय आम्ही. आणि कोण आले बघा पुढे, किती कस राहिले तुम्ही. सुरत चव्हाण जिंकणार इथं नाही, इथं तर नाही विषय, तिला नाही फोन करणार. पण त्या अभिजित सावंत आणि सुरत चव्हाण दोघांना, सुरत चव्हाणच जिंकल. सो गाईज, तुम्हाला काय वाटतंय कोण असेल विनर? किती दिवस आला बिग बॉस मराठी सीजन 5. भाई जिंकला ना, भाई जिंकला ना आपला मराठी माणूस. सो गाईज, भाऊ जिंकला ना आपला सुरत चव्हाण बिग बॉस 5 सीझन 5 मराठी. लावा ताकद, जातो गारला. आता सूरतची काय आता लाईफ सेट आहे आपली करायची, त्यामुळे स्वतःच्या करिअरवर पण तेवढंच लक्ष द्या. सूरत चव्हाण जिंकला आहे त्याच्या कर्मानी, कष्ट पल्ले केलेले आहेत त्याने ऑलरेडी, त्यामुळे तो जिंकलेला आहे. आयुष्यात तुम्ही पण तसेच कष्ट करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाची येते, त्या वेळेसाठी वेळ काढा. रुको 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 भाई, कुछ तो गलत हो गया है. रुको करा, रुको. वेळ साठी वेळ काढा कुठे काय. भाऊचा डायलॉग लय भारी सुचलेला आता. दयांडी किती असते डायलॉग. आता काय म्हणत होता, थांब जरा. त्यामुळे वेळ विश्वास ठेवा, एक दिवस तुमची चांगली वेळ 100% येणार. कष्ट प्रामाणिक ठेवा. बघता आता लोक अशी वेळ देतात, देऊ दे काय बी म्हणू दे लोक. पण तुमच्या चांगल्या वेळेत भाऊ 30 लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणार, हे कायम लक्षात ठेवा. चला गारला.